मेडिकल करण्याची इच्छा आहे, ज्या या देशाच्या डॉक्टर्स भविष्यातले बनणार आहेत त्यांना न्याय देण्याची मागणी आपण केंद्र शासनाकडे करतो आहे. काही काही सेंटर्सवर तर एक एक तास उशिरा पेपर गेला आणि तिथल्या मुलांना 240 पर्यंत मार्क ग्रेस पद्धतीने देण्यात आले. सगळे ग्रेस मार्क रद्द करणार आहे, म्हणजे त्यांनी एक प्रकारे मान्य केलं की ही झालेली चूक होती आणि याच्यामध्ये कुठेतरी मोठा स्कॅम झालेला आहे. ग्रेस मार्कांचा घोटाळा झाला. दुसरा म्हणजे याच्यामध्ये सेंटर्स हायजॅक करण्याचा प्रकार झाला. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षेवरून एक फार मोठा गोंधळ झालेला आहे. अनेक पालक माझ्याकडे अनेक दिवसांपासून तक्रारी करतायत. अनेक पालक माझ्यापाशी येऊन त्यांनी मला काही पुरावे देखील या सगळ्या गोंधळाच्या बाबतीमध्ये सांगितले आहेत. आणि आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो, केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत होतो, त्याचबरोबर नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्याच्याकडे पाठपुरावा करत होतो की याच्यामध्ये कुठेतरी त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि या विद्यार्थ्यांना, लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना, या देशातील सामान्य परिवारातल्या ज्यांना मेडिकल करण्याची इच्छा आहे, ज्या या देशाच्या डॉक्टर्स भविष्यातले बनणार आहेत त्यांना न्याय देण्याची मागणी आपण केंद्र शासनाकडे करतो आहे. दुर्दैवाने ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं ठोस पाऊल आजपर्यंत शासनाने उचललेलं दिसत नाही. कुठेतरी काहीतरी कमिटी नेमायची, काहीतरी चौकशी करायची आणि थातूर मातूर पद्धतीने या प्रश्नाकडे बघण्याची एक भूमिका आतापर्यंत तरी प्रशासकीय लोकांनी, केंद्रातील ही जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे त्या लोकांनी घेतलेली दिसते आहे. म्हणजे 10 मिनिटं पेपर उशिरा झाला तर त्याला 40 मार्क ग्रेस मध्ये. आणि अशा पद्धतीने काही काही सेंटर्सवर तर एक एक तास उशिरा पेपर गेला आणि तिथल्या मुलांना 240 पर्यंत मार्क ग्रेस पद्धतीने देण्यात आले. आज एनटीएने निर्णय घेतला की आम्ही हे सगळे ग्रेस मार्क रद्द करणार आहे, म्हणजे त्यांनी एक प्रकारे मान्य केलं की ही झालेली चूक होती आणि याच्यामध्ये कुठेतरी मोठा स्कॅम झालेला आहे. पण फक्त हा एकच घोटाळा झालेला नाही, याच्यामध्ये अनेक प्रकारचे, 1 ते 3 ते 4 प्रकारचे घोटाळे या नीटच्या परीक्षेमध्ये झालेले आहेत. एक म्हणजे ग्रेस मार्कांचा घोटाळा झाला. दुसरा म्हणजे याच्यामध्ये सेंटर्स हायजॅक करण्याचा प्रकार झाला. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जर सेंटर असेल तर गुजरात मधल्या एका जयराम नावाच्या शाळेसाठी एक उदाहरण म्हणून मी सांगतोय आपल्याला की जयराम नावाच्या गुजरात मधील शाळेमध्ये ओरिसा पासून मुलं परीक्षा द्यायला आले आणि नंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला आणि त्या शाळेच्या ट्रस्टीजला अटक करण्यात आली, कारण त्यांनी एका विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपयापर्यंत पैसे घेतले होते फक्त त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना पेपर देऊ देण्याची एक मुभा त्या ठिकाणी केली. आणि असे प्रकार अनेक ठिकाणी देशामध्ये झालेले लक्षात आलेले आहे. त्यामुळे एका बाजूला ग्रेस मार्कांचा घोटाळा, दुसऱ्या बाजूला हायजॅक ज्या पद्धतीने केलाय तो घोटाळा, तिसऱ्या बाजूला पेपर लीक. अनेक टेलिग्राम ग्रुप असतील, अनेक युट्यूब चॅनल असतील, अनेक ठिकाणी ह्या पेपर लीकचा देखील चर्चा आपण मागच्या काळामध्ये पाहिलेली आहे. म्हणजे पेपर लीक देखील झालंय, सेंटर विकत घेण्याचे प्रकार झाले आहेत, ग्रेस मार्कांचे प्रकार झाले. म्हणजे ज्या मुलांना 718-719 मार्क पडूच शकत नाही, कारण ही परीक्षा ही 720 मार्कांची परीक्षा आहे, 180 प्रश्न असतात, 4-4 मार्काला एक प्रश्न असतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक चुकलेल्या प्रश्नामध्ये 5 मार्क कमी होतात आणि एखादा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर 4 मार्क कमी होतात. त्यामुळे 4-4 पटीमध्येच ते कमी व्हायला पाहिजे होते, तरी 418-419 मार्क या ग्रेस मार्कांमुळे विद्यार्थ्यांना मिळाले. आणि चौथा मोठा घोटाळा याच्यामध्ये जो झालेला दिसतोय की एकाच सिरियल नंबरच्या 7 पेक्षा जास्त मुलांना ते टॉपर झालेले आहेत आणि 67 मुलं यावेळेस 720 मार्क घेऊन भारतामध्ये टॉपर झालेत. आजपर्यंत नीट मध्ये 3 पेक्षा जास्त टॉपर कधी झाले नाही, यावेळेस मात्र 67 लोक, मुलं मुली याच्यामध्ये टॉपर झालेले आहेत. म्हणजे एक प्रकारचा हा फार मोठा घोटाळा आज आपल्या समोर उघडकीस येताना दिसतोय आणि याच्यातून या देशातील सगळ्यात मोठ्या एंट्रन्स एक्झामवर, नीटच्या परीक्षेवर एक फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यांच्या बाबतीत आपण कायम चर्चा करत होतो, नीटच्या बाबतीत देखील आता घोटाळा समोर आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरचा एक विश्वास सामान्य माणसाचा उडालेला आहे. आणि म्हणून माझी आपल्या या व्हिडिओच्या निमित्ताने शासनाला विनंती आहे की शासनाने त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे, केंद्र शासनाने त्याच्यामध्ये ठोस असे निर्णय याच्यामध्ये घेतला पाहिजे, जेणेकरून लाखो विद्यार्थी ज्यांनी यावर्षी नीटची परीक्षा दिली त्यांना न्याय मिळेल. आज आपण पाहतोय की त्यांचे पालक दारोदारी फिरतायत, रस्त्यांवर उतरतायत, आंदोलन करतायत, मात्र तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही. मला असं वाटतं की ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून आज जसा निर्णय घेतला की 2000 विद्यार्थी ज्यांना आम्ही ग्रेस मार्क दिले त्यांचे मार्क आम्ही रद्द करणार, अशी धातुरमातुर निर्णयांनी हा प्रश्न सुटू शकत नाही. तर ठोस असा निर्णय शासनाने याच्यामध्ये घेतला पाहिजे, याची चौकशी केली पाहिजे आणि मला असं वाटतं की या देशातील लाखो विद्यार्थ्यांना
न्याय दिला पाहिजे, त्यांच्या पालकांना न्याय दिला पाहिजे, सामान्य माणसाचे मुलं मेडिकलला जावे त्यासाठी मेरिट, त्यासाठी मॅनेजमेंट कोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. अतिशय चांगले चांगले निर्णय मागच्या काळामध्ये घेतले आणि आता मात्र मागच्या दाराने नीटच्या माध्यमातून धनदांडग्यांचे मुलं याच्यामध्ये पैसे देऊन जर जात असतील तर मला असं वाटतं की सामान्य मुलांसाठी ती फार मोठी शोकांतिका आहे. आणि काय क्वालिटीचे डॉक्टर तयार होणार आहेत? हे पैसे देऊन तयार होणारे जे डॉक्टर आहेत, जे चोऱ्या माऱ्या करून कॉपी करून पास होणारे जे डॉक्टर आहेत, ते भविष्यामध्ये कशा पद्धतीने होणार आहेत? त्यांच्याकडून कोणती आपण आरोग्याची सेवेची अपेक्षा करणार आहे? हा खऱ्या अर्थाने मूलभूत प्रश्न आहे आणि म्हणून देशातल्या सरकारने जागं झालं पाहिजे.